गुड मॉर्निंग स्टूडेंट एंड वंस अगेन वेलकम टू द क्लास. नाउ लास्ट पीरियड वी हैव स्टार्टेड चैप्टर नंबर 5 रिलीजियस ट्रेंड्स इन एंशियंट इंडिया. त्यामध्ये आपण जैनिस जो धर्म होता जैन धर्म त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघितली होती. नाउ आय एम टुडेज आय एम गोइंग टू स्टार्ट बुद्धिझम. आता बुद्धिझम मीन्स काय होते तर बौद्ध धर्म. बुद्धिझम स्प्रेड इन इंडिया इन मेनी कंट्रीज आउटसाइड इंडिया. गौतम बुद्ध वॉज द फाउंडर ऑफ बुद्धिझम. तर बौद्ध धर्माचा प्रसार हा भारत आणि भारताबाहेरील अनेक देशामध्ये झाला. त्यामुळे गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे काय संस्थापक होते. गौतम बुद्ध 563 BCE to 483 BCE तर आणि त्यांचा जो काळखंड आहे तो काय इसवीसनपूर्व 563 ते इसवीसनपूर्व 483 इतका आहे. गौतम बुद्ध वॉज बॉर्न ॲट लुंबिनी इन नेपाल. हिज फादर्स नेम वॉज शुद्धोधन अँड मदर्स नेम माया देवी. हिज बर्थ नेम वॉज सिद्धार्थ. तर काय गौतम बुद्धाचा जो जन्म झाला तो नेपाळमधील लुंबिनी या वनामध्ये झाला आणि त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोधन आणि त्यांच्या माताचे नाव होते मायादेवी. आणि गौतम बुद्धाचं जे नाव होतं बर्थ नेम होतं मूळ नाव होतं ते काय होतं सिद्धार्थ होतं. ही हॅड अटेंड नॉलेज ऑफ वुमॅन लाईफ इन इट्स एंटायरिटी. दॅट इज व्हाय ही केम टू बी नोन ॲज द बुद्ध. तर त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले. ही वॉन्टेड टू नो व्हाय देअर इज सोरो अँड सफरिंग इन ह्युमन लाईफ. ही लेफ्ट हिज होम अँड ऑल कम्फर्ट इन परस्यूट ऑफ द अँसर टू धिस क्वेश्चन. त्यामुळे मानवी जीवनात दुःख का आहे आणि हा प्रश्न त्यांना पडला त्यामुळे त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. ऑन वैशाख पौर्णिमा ही वॉज सिटिंग इन डीप मेडिटेशन अंडर अ पीपल ट्री ॲट उरुवेला नियर द सिटी ऑफ गया इन बिहार. दॅट इज व्हेन ही अटेंड बोधी एनलाइटमेंट ऑर द हायेस्ट नॉलेज. द ट्री इज नाऊ नोन ॲज द बोधी ट्री बोधी वृक्ष अँड द प्लेस उरुवेला युरुवेला इज नोन ॲज बुद्ध गया. तर त्यांनी एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील जे गया आहे शहर त्या गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एक पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी मेडिटेशन सुरू केलं. म्हणजे ध्यानस्थ बसले होते ते आणि त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. आणि बोधी म्हणजे काय होतं की सर्वोच्च ज्ञान. आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधिवृक्ष असेसुद्धा म्हटले जाते. ही डिलिव्हर हिज फर्स्ट सर्मन ॲट सारनाथ नियर वाराणसी. हीज टीचिंग इन द फर्स्ट सर्मन आर टर्म धम्म. ही सेट इन मोशन द व्हील ऑफ धम्म इन धीस सर्मन. तर तसेच त्यांनी उर्वेला या स्थानाला बोधगया असं नावसुद्धा दिलेलं आहे किंवा असे म्हणतात. त्यांनी त्यांचे जे पहिले प्रवचन होते सर्मन होते त्यांनी वाराणसीजवळ सारनाथ आहे तेथे सारनाथ येथे त्यांनी दिले. आणि या प्रवचनात त्यांनी उपदेशसुद्धा केलेला आहे आणि त्या उपदेशात त्यांनी धम्म असे म्हटले जाते. ही सेट इन मोशन द व्हील ऑफ धम्म इन धीस सेरमन. देअर फॉर धीस इव्हेंट इज कॉल धम्मचक्र प्रवर्तन इन पाली अँड धम्मचक्र प्रवर्तन इन संस्कृत. लॅटर ही ट्रॅव्हल ऑन फूट फॉर नियरली 45 years टू प्रीच धम्म. तर त्यांनी जे उपदेश केलेले होते जे प्रवचन दिलं होतं आणि त्यांनी जो उपदेश केला होता त्यात त्यांनी धम्म असे म्हटले होते. आणि या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असेसुद्धा पाली भाषेत म्हटले जाते. त्याचप्रमाणे संस्कृतमध्ये त्याला धम्मचक्र प्रवर्तक असेसुद्धा म्हटले जाते. ही प्रीच इन पीपल लँग्वेज पाली इन बुद्धिस्त द कॉन्सेप्ट ऑफ टेकिंग रिफ्यूज इन बुद्ध. धम्म अँड संघ इज इम्पॉर्टंट. इट इज नोन ॲज त्रिशरण. द इसेन्स ऑफ द धम्म हॅज एक्सपाउंडेड इज ॲज फॉलोज. तर नंतरच्या काळामध्ये त्यांनी धम्माचा जो उपदेश केला आहे तो उपदेश करण्यासाठी सुमारे त्यांनी 45 वर्ष इतकी चारिका केली. म्हणजे चारिका म्हणजे काय तर त्यांनी पायी चालून
तो उपदेश धम्माचा उपदेश त्यांनी केलेला होता. त्यांनी आपला जो उपदेश आहे तो उपदेश त्यांनी पाली या लोकभाषेत केला आणि बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना महत्त्वाची आहे आणि या संकल्पनेला त्यांनी त्रिशरण असे सुद्धा म्हटले जाते. आणि त्यांनी धम्माचे जे सार आहे ते कसे आहे सार ते त्यांनी आपल्याला पुढील प्रमाणे सांगितलं आहे. आता फर्स्ट हे काय आहे आर्य सत्य. आता आर्य सत्य म्हणजे नोबल ट्रूथ. देअर आर फोर ट्रूथ ॲट द रूट ऑफ ऑल ह्युमन अफेअर्स दे आर कॉल्ड नोबल ट्रूथ ऑर आर्य सत्य. तर जे म्हणजे मानवी जीवनातील सर्व जे व्यवहार आहेत ते सर्व व्यवहाराच्या मुळाशी चार सत्य असतात आणि त्यांना असं आर्य सत्य असे म्हटलेले आहे. तर फर्स्ट आहे दुःख सफरिंग. देअर इज सफरिंग इन ह्युमॅनिक म्हणजे मानवी जीवनात दुःख असते. सेकंड आहे द कॉज ऑफ दुःख. देअर इज कॉज ऑफ सफरिंग आणि दुःखाला कारण असते. थर्ड आहे दुःख निवारण. इट इज पॉसिबल टू एंड सफरिंग. दुःख दूर करता येते. आणि फोर आहे प्रतिपद. प्रतिपद प्रतिपद मीन्स द वे. धिस इज वे लीड टू द एंड ऑफ सफरिंग. धिस इज द वे ऑफ गुड कंडक्ट. इट इज नोन ॲज द अष्टांगिक ऑर एट फोल्ड पाथ. तर प्रतिपद म्हणजेच काय होते वे. वे मीन्स मार्ग. तर हा दुःखाचा जो अंत आहे तो अंत करण्याचा एक मार्ग आहे आणि हा जो मार्ग आहे तो शुद्ध आचरणाचा आहे आणि या मार्गाला त्यांनी अष्टांगिक ऑर एट फोल्ड पाथ असे म्हटले आहे. आता पंचशील. पंचशील काय आहे त्यांनी पंचशीलमध्ये काय सांगितलं. गौतम बुद्ध आस्क पीपल टू फॉलो फाईव्ह रूल्स. द रूल्स आर कॉल्ड पंचशील. तर गौतम बुद्धांनी पाच नियमांचे जे पालन आहे ते पालन करण्यास त्यांनी पंचशीलमध्ये सांगितले आहे आणि त्या नियमाला त्यांनी पंचशील असे म्हटले आहे. तर कोणते नियम आहे रूल्स कोणते आहे ते बघा. फर्स्ट स्टे अवे फ्रॉम किलिंग ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहा. स्टे सेकंड आहे स्टे अवे फ्रॉम स्टीलिंग मीन्स चोरी करण्यापासून दूर राहा. थर्ड आहे स्टे अवे फ्रॉम अनएथिकल कंडक्ट मीन्स अनैतिक आचरणापासून दूर राहा. फाईव्ह आहे फोर आहे स्टे अवे फ्रॉम टेलिंग लाईज मीन्स असत्य बोलण्यापासून दूर राहा. आणि फाईव्ह नंबरचा आहे स्टे अवे फ्रॉम इंटॉक्झिकंट म्हणजे मादक पदार्थ जे असतात त्या मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणं. तर हे पंचशील तत्व त्यांनी त्यांच्या पंचशील तत्वामध्ये या पाच नियमांचे त्यांनी पालन करण्यास सांगितलं आहे. बुद्ध संघ. ही क्रिएटेड अ संघ ऑर भिक्षुक टू पर्च हिज रिलिजन्स फॉलोअर्स हू गेव अप देअर डोमेस्टिक लाईफ अँड एंटर्ड द संघ वेअर कॉल्ड भिक्षुक. दे टू ट्रॅव्हल ऑन फूट लाईक द बुद्ध टू पीच ड्रामा टू द पीपल. देअर वॉज अ सेपरेट संघ ऑफ वुमॅन. दे आर कॉल्ड भिक्षुकनीत. पीपल ऑफ ऑल वर्नर्स अँड कास्ट कूड इम्बॅरन्स बुद्धिझम. तर बौद्ध संघ जो आहे तर आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा काय केलेला आहे संघ निर्माण केला आणि गृहस्थ जीवनाचा त्यांनी त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे बुद्धाप्रमाणे भिक्खूही चारिका करून म्हणजे पायी चारिका मीन्स पायी चालणे. तर पायी चालून लोकांना धम्माचा उपदेश करत असतात. त्याचप्रमाणे स्त्रियांचा सुद्धा स्वतंत्र संघ होता आणि त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. त्यामुळे बौद्ध धर्मात जे सर्व काही वर्ण आहे त्या सर्व वर्णातील व कास्टमधील म्हणजे जातीतील लोकांना प्रवेश होता. इसेन्स नेक्स्ट पॉईंट आहे इसेन्स ऑफ हिज टीचिंग. तर आता त्या उपदेशाचे सार काय आहे. गौतम बुद्ध अनाउन्स द फ्रीडम ऑफ वुमॅन इंटेलिजन्स. ही रिफ्यूज द डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन दिस लाईक वर्न. नो वन इज ग्रेटर ऑर स्मॉलर बाय बर्थ. ग्रेटनेस डिपेंड ऑन वन्स बिहेवियर ऑर कंडक्ट. तर त्या उपदेशाचा सार काय आहे. तर गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची काय केलेली होती घोषणा केली आणि वर्ण जे असते ते वर्ण वगैरेच्या आधारे मानली जाणारी जी डिस्क्रिमिनेशन मीन विषमता होती ती सुद्धा नाकारली आणि जन्माने कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही तर ते त्यांच्या आचरणावरून श्रेष्ठ किंवा कनिष्ठता ठरते. वन ऑफ हिज फेमस क्यूट्स इज दॅट इवन द लिटिल क्वेल कॅन चिर्प फ्रीली इन हर नेस्ट. दिस शोज हिज थिंकिंग ऑन द व्हॅल्यूज ऑफ फ्रीडम अँड इक्वॅलिटी.
तर छोटीशी जी चिमणी आहे ती चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवत असते आणि हे त्याचे वचन विख्यात आहे। आणि ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्याविषयीचे त्यांचे जे चिंतन आहे ते सुद्धा त्यांनी इथे दर्शविले आहे। ही अपोज द रिट्युअल्स ही फील्स लाईक मेन वुमेन टू हॅड द राईट टू देअर ओन अपलिफ्टमेंट। ही अपोज द रिट्युअल्स ऑफ यज्ञ ही इज टीचिंग ऑफ विजडम मॉरल वर्च्यू अँड अदर व्हॅल्यूज आर एम ॲट द वेलफेअर ऑफ मॅन कम्पॅरिझम फॉर ऑल लिव्हिंग बिंग्स वॉज अन एक्स्ट्राऑर्डनरी फीचर्स ऑफ हिज पर्सनॅलिटी। त्यामुळे या स्वातंत्र्य आणि समता मूल्याविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते। त्यांनी पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश त्यांनी केला होता। यज्ञासारख्या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला। त्याचप्रमाणे त्यांनी उपदेशाची जी प्रज्ञाशील आणि जी इत्यादी जी मूल्य आहेत त्या मूल्य मानवाचे कल्याण साधणारी आहेत। सर्व प्राणीमात्राविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं काय एक साधारण असं कॅरेक्टरिस्टिक आहे। द टॉलरन्स The tolerant speech by Gautam Buddha is guiding principle not only for the Indian society but all mankind even today. आणि गौतम बुद्धांनी उपदेशातली जी सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे। नंतर आहे लोकायत। आता लोकायत द ॲन्सियंट ट्रेंड ऑफ थॉट नोन ॲज लोकायत और चार्वक इज ऑल्सो इम्पॉर्टंट। इट इम्फेसाइज इंडिपेंडंट थॉट अँड रिजेक्टेड द ऑथॉरिटी ऑफ द वेदास इन द ॲन्सियंट पिरियड न्यू रिलिजन्स ट्रेंड अँड थॉट्स वेंट ऑन इमर्जिंग इन इंडिया लॅटर ऑन रिलिजन्स लाईक जुडियस क्रिस्टियनिटी इस्लाम अँड झोरोनॅस्टिक ऑल्सो टूक रूट इन द इंडियन सोसायटी। तर लोकायत किंवा चावार्क या नावाने ओळखला जाणारा जो प्राचीन काळातील विचारप्रवाह आहे तोसुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्यांचा भर हा स्वतंत्र विचारावर होता। त्यामुळे त्यांचे जे वेदांचे प्रामाण्य नाकारले। प्राचीन भारतात जी भूमिका भारतीय भूमीत जी नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले आणि कालांतराने जे ज्यू ख्रिश्चन इस्लाम आणि पारसी हे धर्म भारतीय समाजात रुजले। तर या पॅसेजवर आधारित काही हार्डवर्क्स आणि क्वेश्चन आहे ते आपल्याला फिलअप करायचं आहे। द फिल इन द ब्लँक द प्रिन्सिपल ऑफ ब्लँक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन जीनस। तर जेनीमध्ये नॉन व्हायलन्सला काय आहे नॉन व्हायलन्सला महत्त्व आहे। सेकंड आहे अँड एक्स्ट्राऑर्डनरी फीचर ऑफ गौतम बुद्ध पर्सनॅलिटी इन हिज ब्लँक्स फॉर ऑल लिव्हिंग बिंग्स। तर सर्व प्राणीमात्राविषयीची त्यांची जी कम्पॅशन आहे हे गौतम बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचं सर्वसाधारण काय आहे कॅरेक्टरिस्टिक आहे। म्हणजे इथं कम्पॅशन ही ब्लँक्स येणार। तर ही जी ब्लँक्स आहे ती तुम्हाला राईट डाऊन करायची आहे म्हणतात। नंतर क्वेश्चन नंबर सेकंडमधला जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे विच फेमस क्यूट ऑफ गौतम बुद्ध हॅव टू रीड हियर व्हॉट व्हॅल्यू डज इट अपलोडेड। म्हणजे गौतम बुद्धाचे कोणती विचार वचन जे आहे ते विख्यात आहे आणि त्यातून कोणती मूल्ये प्रकट होतात तर त्याचं ॲन्सर जे आहे ते बघा इथे आहे पेज नंबर 23। वन ऑफ हिज फेमस क्यूट इन इव्हन द लिटिल क्वेल कॅन चीर फ्रीली इन हर नेस दिस शोज हिज थिंकिंग ऑफ द व्हॅल्यू ऑफ फ्रीडम अँड इक्वॅलिटी। तर हे क्वेश्चन नंबर 2 हे ॲन्सर आहे आणि ते 2 राईट डाऊन करायचं आहे। नेक्स्ट आहे 3 व्हॉट वर्च्यू आर इम्पॅसिस इन जुडानिझम। तर जुडानिझम मीन्स जू धर्माच्या शिकवणी सॉरी नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3 राईट्स नोट्स ऑन तर आर्य सत्य आणि पंचशील। तर याच्यावर नोट्स लिहायची आहे म्हणजे टिप लिहायची आहे तर त्याचं जे ॲन्सर आहे ते बघा इथेच आहे पेज नंबर 22। आणि हे आर्य सत्य किती आहे 4 आर्य सत्य आहे। तर मग आर्य सत्य इथून तर प्रतिपदपर्यंत काय करायचं आहे जे सफरिंगपर्यंत आहे ते इथून इथपर्यंत काय करायचं आहे टिक करायचं आणि तो क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट आर्य सत्याचा ॲन्सर आहे। नंतर आहे पंचशील। तर पंचशीलचा हा पूर्ण पॅराग्राफ काय करायचा आहे क्वेश्चन नंबर 3 हे ॲन्सर आहे। तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण परत भेटायचं आहे परंतु त्याआधी हे जे क्वेश्चन आपण इथे काय अंडरलाईन केले आहे ते क्वेश्चन तुम्हाला नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे आणि लर्नसुद्धा करायचं आहे आणि हे क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला 2 टाईम्स राईट डाऊन करायचं आहे। ओके गुड डे अँड गुड बाय।